हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक. आज आपण बघणार आहे मस्त झणझणीत तेलवांगं. अगदी मस्त रेसिपी आहे. याला पाण्याचा उपयोग मी जरासुद्धा करणार नाही आहे. यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे वांगं करायचं आहे. हे तुम्ही बाहेर कुठेही गावाला जातानाही घेऊन जाऊ शकता. यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे, तीळ लागणार आहेत आपल्याला 4 चमचे, कढीपत्ता, वाळलेलं खोबरं, जिरे आणि 4-5 लसणाच्या कुड्या. आता हे सगळं मी भाजून घेणार आहे. थोडं थोडं वांगी चिरून घेतलेत भरण्यासाठी मी. आता मी इथं पहिला तीळ भाजून घेतले आणि मग त्यामध्येच मी खोबरं घालून भाजून घेतलं आहे. लालसर असं भाजून घ्यायचं आहे. ह्यामध्ये जिरेसुद्धाच भाजून घेतलेत. आता हे सगळा मसाला आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट, गूळ, गरम मसाला, चिंचेचं एक बिटूक आणि तिखट आणि लसूणच्या कुड्या आपल्याला ह्यामध्ये घालायच्या. मसाला आपला मिक्सरला फिरवून रेडी आहे. चांगला मिक्स करून घ्यायचा हाताने पण. आता ह्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे चिरलेली. परत चांगलं मिक्स करून घ्या आणि ह्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे आपल्याला, अगदी थोडं, जेणेकरून हे आपल्याला मिक्स करून त्या वांग्यामध्ये भरता येईल. हा मसाला आता आपण दुधात थोडा मिक्स करायचा आणि वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. ही एक प्रकारची जैन रेसिपी आहे. ही अतिशय फेमस रेसिपी आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणींना हे माझं वांगं खूप आवडतं. ही एक थोडी वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे. करताना आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे या वांग्याच्या भाजीमध्ये. छान असं वांगं भरून घ्यायचं सगळीकडून. तो मसाला पूर्ण भरला गेला पाहिजे वांग्यामध्ये. आणि वांगं थोडंसं तुरट असतं, त्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर मी एक छोटासा तुकडा चिंचेचा यामध्ये घातला आहे, त्यामुळे त्याचा तुरटपणा कमी येतो. सगळी वांगी अशा पद्धतीनं मी भरून घेते. आता इथं कढईमध्ये मी तेल घातलं आहे. तेल थोडंसं तापलं की यामध्ये मी हिंगडी घातली आहे. तुम्ही हिंग पावडर पण घालू शकता, पण फोडणीनंतर जर हिंग पावडर घालणार असाल तर. फोडणीचे दाणे घालती आहे इथं मी. फोडणी तडतडली आहे तर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालून घेतला आहे. हळद घालायची आहे. हळद आपल्याला फोडणीमध्येच घालायची, कारण त्यामुळं भाजीला रंग आणि चवसुद्धा सुरेख येते. आता ह्यामध्ये आपल्याला वांगी घालायची आहेत. थोडंसं नेहमीच्या भाजीपेक्षा याला तेल जास्त घालायचं, कारण ही पूर्णपणे तेलावरच परतून घ्यायची आहेत आपल्याला भाजी. आणि आता वर झाकण ठेवून त्यामध्ये आपल्याला पाणी घालून वाफवून घ्यायचं आहे. हे मसाल्याचं ताट होतं त्यामध्ये, त्यामुळं मसाला आहे हा. असं मी पाणी ठेवून वाफवून घेणार आहे. अधनमधनं आपल्याला ती परतायची आहेत वांगी. ह्याची चव एवढी सुरेख येते, त्या वांग्याचीच एक प्रकारची जी चव असते ती येते. आपण दरवेळी पाणी घालतो ती चव वेगळी येते आणि ही अगदी वेगळी येते. गोडसर छान लागते ही चव, अगदी खमंग लागते ही भाजी. असं सगळीकडून ही वांगी थोडी थोडी परतत राहायचं अधेमध्ये. आता यामध्ये राहिलेला मसाला पण मी घातला आहे आणि परत मी झाकून ठेवलं होतं. आता परत परतून घ्यायचं ते.
जोपर्यंत वांगी शिजत नाही